मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण कोकणातले काही भयानक अनुभव बघणार असो. पण त्याआधी जर कोण या चॅनलवर पहिल्यांदा चिलो असाल तर त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. चला तर मग बघूया हे भयानक अनुभव. अनुभव क्रमांक एक. एक दिवशी अचानक संध्याकाळी जोरदार वारू सुटलो आणि बघता क्षणी आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्यानी आणि ज्याची सगळ्यांका आतुरता होती तो इलो. जोरदार विजा चमकूक लागले आणि एकदम गडगडाक सुरुवात झाली. त्या रात्री सगळा वातावरण थंडगार झाला. सगळे खूप खुश होते कारण पावसाक सुरुवात झाली होती. सगळी झाडा, पशुपक्षी आणि शेतकरी खूप आनंदी झाले होते. त्या दिवशी पावसान चांगलाच जोडपून काढल्या नव्हता. रातोरात आमच्या गावात पूर इलो होतो. सगळीकडे चिखलच चिखल आणि मातीचा सुगंध पसरलो होतो आणि नेहमीप्रमाणे लाईटी सुद्धा गेले होते. मात्र तेव्हा लाईट गेलेल्याचं दुःख कोणत्याच चेहऱ्यावर दिसत नाही होता. सगळे पहिल्या पावसाची मजा घेत होते. आमच्या गावात बहुतेक लोक शेती करायचे. आमच्या गावाकत लागान एक मोठी नदी असा. ती नदी सुद्धा दुतडी भरून वाहक लागली होती. पहिल्या 2-3 दिवसातच पावसान चांगलाच जोडपून काढले नव्हता आणि भयानक पूर इलो होतो. आणि पहिलं पाऊस मतलो की नदीतले खवळे मासे चढले म्हणायचे. आमच्या गावात पहिल्या पावसाचं पूर इलो की नदीतले सगळे मासे मळ्यात चढायचे आणि ते मासे पकडूची मजा काही ती वेगळीच होती. आम्ही न चुकता ते चढणीचे मासे पकडूक जायचो. पण ह्यावर्षी आमच्या गावात एक विचित्र प्रकार घडलो होतो. बऱ्याचदा आम्ही रात्रीचे 10-12 जण मिळून चढणीचे मासे पकडूक जायचो. हातात एक दांडो आणि एक बॅटरी. रात्रीचे मासे खूप गावायचे, त्यामुळे शक्यतो आम्ही रात्रीचेच मासे पकडूक जायचो. एक दिवशी आमच्या गावात पावसाची मजा अनुभवू मुंबईवरसून चाकरमाने इले होते. ते आमका बघायचे. आम्ही मळ्यात जाऊन पिशवी भरून मासे आणायचो. त्यांका तर आश्चर्यच वाटायचं. एक 20-22 वर्षाचा मुलगो होतो, तो मुंबईसूनच इलो होतो. त्याका चढणीचे मासे म्हणजे जादूच वाटायचे. त्याका प्रश्न पडायचो, हे मळ्यात जाऊन एवढे मासे कसे आणतात? म्हणून मग त्यांनी एक दिवशी कोणाक न सांगता थंय जाऊन मासे पकडूचा प्लॅन केलेन. त्याका एवढाच माहिती होता की एक दांडो घेऊन जायचो आणि मासो दिसलो की मारायचो. संध्याकाळचे 7:30 वाजत इले होते. पावसाचे दिवस असल्यामुळे अंधार लवकर पडलो होतो आणि त्यात भर म्हणजे त्या दिवशी अमावस्या होती, त्यामुळे शापच काळोख पडलो होतो. आणि आमचे गाववाले अमावस्येक शक्यतो मासे पकडूक जायत नसायचे कारण त्या मळ्यांकात लागान एक काजऱ्याचा जुनाट झाड असा. त्या झाडावर खूप लोकांनी करणी करून टाकलेली होती, त्यामुळे शक्यतो थंय कोण एकटा विकटा जायत नसायचं. आणि अमावस्येक काळोख सुद्धा जास्त असायचो, त्यामुळे लोक मासे पकडूक जाव टाळाटाळ करायचे. मात्र हे सगळे गोष्टी गावच्या लोकांका माहीत होते. गावाबाहेरच्या लोकांका असले गोष्टी माहीत नसायचे. त्या मुलाक सुद्धा हे गोष्टी माहीत नाही होते. तो त्या मळ्यात गेलो. पहिला त्याका काळेच दिसत नाही होता. तो सगळीकडे बॅटरी मारून बघित होतो पण खायच्याच माशाची हालचाल सुद्धा दिसत नाही होती. त्याका आता थं येऊन अर्धो तास होऊन गेलो होतो पण त्याका एक मासो काय दिसलो नाही होतो. तो विचार करूक लागलो, अरे हे गावची लोक तर तासाभरात पिशवी भरून मासे पकडून आणतात, मग माका एक मासो कसो नाही दिसणार. मग तो कंटाळान तसून निघूक लागलो. तेवढ्यात अचानक पाण्यात हालचाल सुरू झाली. तो लगेच त्या दिशेने बॅटरी मारून बघूक लागलो. बघता तर एक मासो. तो लगेच थंय धावत गेलो आणि जोरात दांडो भिरकावला. बघता क्षणी तो मासो उलटो होऊन वर इलो. त्याका तो मासो बघून खूप आनंद झालो. त्याका फायनली एक मासो गावलो होतो. तसा परत बाजू पाण्याची हालचाल झाली. बघता तर अजून एक मासो. त्यांनी परत जोरात दांडो फिरवल्या.
दुसरो मासो ते कगावलो. मात्र हे सगळे मासे आकारान थोडे लहान होते, पण ते का आता कळाला की मासे आता हळूहळू वर चढतात, म्हणून तो थयत थांबान वाट बघूक लागलो. 8:30 वाजत दिले होते. तिने अवघ्या अर्ध्या तासातच 7-8 मासे पकडले नव्हते. तो खूप खुश झालो होतो. तो अजून मासे पकडूक थांबलो. बघता क्षणी त्याका खूप मोठे मोठे मासे गावाक लागले. त्याका ते मासे बघून खूप आश्चर्य वाटला, कारण त्याने एवढे मोठे मासे खायच्याच गाववाल्याकडे बघूक नाही होते. त्याका आता आपल्यावर गर्व वाटाक लागलो. तो मनात म्हणाक लागलो, बघ जा या गाववाल्यांका जमला नाय ता तू करून दाखवलंस. त्याची आता माशांनी पिशी भरत दिली होती, एवढे मासे त्याका गावले होते. तो आता घराकडे जाऊक निघालो. तसो त्याका परत एका बाजूसून आवाज येलो, मात्र यो आवाज खूप मोठो होतो. त्यांनी लगेच आपली बॅटरी त्या दिशेने फिरवल्यान आणि जा बघितल्यान त्या बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो त्या दृश्य बघून चांगलोच घामाघूम झालो, कारण थंय 50 वर मासे पाण्याच्या वर येऊन तडफडत होते. आणि ते मासे साधे सुधे नाही होते, ते खूप मोठे आणि लांब लचक होते. त्याका समजला एवढे मोठे मासे असू शकत नाही. त्याका समजला की नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार असा. तो घाबरलो आणि आपल्या हातातली माशाची पिशी थळ टाकून आपल्या घरच्या दिशेने पळाक लागलो. पण त्याका वाटेत एवढे मोठे आणि भयंकर मासे दिसले की ते बघून तो थयच बेशुद्ध पडलो. मग काही वेळान एक गाववाल्याक मळ्यात एक लाईट पेटताना दिसली. तो म्हणाक लागलो, एवढ्या रात्री मळ्यात कोण गेला आणि आज तर अमावस्या. तो लगेच 7-8 गावकऱ्यांका गोळा करून त्या जागी गेलो. थंय जाऊन बघूक लागलो तर एक मुलगो बेशुद्ध अवस्थेत पडलेलो दिसलो आणि त्याच्या हातात एक बॅटरी होती. मग ते गावकरी त्याका लगेच गावात घेऊन गेले आणि त्याका शुद्धीवर आणल्याने तो थोड्या वेळान शुद्धीवर येलो. मात्र त्याका फणफणावून ताप येऊ लागलो. तो ताप 4-5 दिवस झाले तरी काय उतराचं नाव घेत नाही होतो. मग गाववाल्यांनी त्याका विचारल्याने, तर तुझ्यासोबत काय काय घडला आमका नीट सांग. मग त्यांनी घाबरत घाबरत गाववाल्यांका सगळा घडलेला सांगितल्यान. तेव्हा गाववाल्यांका समजला की एका थैचाच काहीतरी लागला. मग त्या गाववाल्यांनी लगेच त्याच्या घरच्यांका त्या जागेवर जाऊन नारळ आणि कोंब देऊक सांगितल्यानी, कारण त्याच्या वाईट शक्तीक भक्ष्य वगैरे दिलो तर ती वाईट शक्ती माणसाचं पाठलाग सोडता असा जुनी लोक म्हणायची. म्हणून मग त्याच्या घरच्यांनी त्या जागेवर जाऊन नारळ आणि एक कोंब्याचं भक्ष्य दिल्यानी. मग काही दिवसांत त्या मुलाक बरा वाटाक लागला. तो पहिल्यासारखं ठणठणीत होऊक लागलो. मात्र त्या मागच्या काही दिवसात त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. त्याका अजून जरा उशीर झालो असतो तर तो पोरगो हाताक गावलो नसतो असे गाववाले म्हणायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा नशीबव चांगला होता, म्हणून त्याच्या हातातली बॅटरी चालू राहिली आणि ती लाईट गाववाल्यान बघितल्यान आणि ते सगळे थैले. नाहीतर काय त्याचा खरा नाही होता. त्या रात्री त्याच्यासोबत काय झालं असता तर सांगूक पण इला नसता. अनुभव क्रमांक 2. आमच्या गावात एक शिक्षक होतो. त्यावेळी जनगणना सुरू होती, त्यामुळे त्या शिक्षकाक एका गावातलो भाग दिलेलो होतो. त्याका त्या गावात जाऊन जनगणना करूची होती. तो सकाळी 11 दरम्यान त्या गावात गेलो. त्या गावात जाऊन तो 10-15 घरा फिरलो आणि माहिती गोळा केल्यान आणि 12:30 दरम्यान परत तो आपल्या गावाकडे येऊन निघालो. त्याचं गाव थैना 20-30 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि त्याच्याकडे स्वतःची एक मोटरसायकल पण होती. तो घराकडे येत होतो तेव्हा त्याका वाटेत एक बाई दिसली. त्या बाईन एका हात दाखवले. याने विचार केल्यान, एवढ्या दुपारच्या उन्हात ही बाई होय काय करता आणि एवढ्या दुपारी एका गाडी तरी खय गावतली. म्हणून त्यांनी आपली मोटरसायकल थांबवल्यान. तेव्हा ती बाई बोलली, अहो माका जरा पुढच्या गावात सोडाल काय. तो सुद्धा त्याच गावात राहणार होतो. म्हणून त्यांनी विचार केल्यान, मरण दे नाहीतर मी थयच जातय, वाटे तिका सोडीन. म्हणून मग त्यांनी तिका बसा म्हणून सांगितले. ती त्याच्या गाडीवर येऊन बसली आणि त्यांनी आपली मोटरसायकल चालू घेतल्यान. तो काही वेळान आपल्या गावाकडे येऊन पोचलो आणि गाडी बाजूक थांबवून त्या बाईक विचारूक लागलो, तुमका खय सोडूचा. आणि तो मागे वळून बघूक लागलो. मागे बघता तर मागे कोणत नाही होत. तो चांगलोच घाबरलो. तू घाबरत घाबरतच घराकडे गेलो. त्याका सरसरावून तापच भरलो, कारण तो थंय चांगलोच घाबरलो होतो. त्याका स्पष्ट जाणवला होता की ती बाई त्याच्या मोटरसायकलवर बसली होती
पण शेवट का ती अचानक खय गायब झाली तर कळालाच नाही। त्याच विचारान तो चांगलंच वेडपिसू झालो। त्याच्यावर त्याने खूप उपाय करून बघितल्यानी पण काय त्याचा फायदा झालो नाही, तो काय बरो झालो नाही। मग त्याची काही दिवसांनी नोकरी पण सुटली आणि तेव्हापासून तर तो खूपच विचित्र वागूक लागलो। अनुभव क्रमांक 3। मगाशी मी तुमका सांगलेलं आहे की आमच्या गावात बरेचसे जण शेती करायचे, तेव्हाचीच एक गोष्ट असा, ती आज मी तुमका सांगणार असं आहे। आमच्या गावात डोंगराळ भाग असा, थंय बरीचशी लोका शेती करायची। एक दिवशी आमच्या गावातली एक बाई शेती करूसाठी थंय गेली होती। काम करता करता कधी संध्याकाळ झाली तर तिका समाधलात नाही, सगळीकडे काळोख पडाक लागलो होतो। बरीचशी शेतकरी लोका आपल्या घराकडे परत इली होती, मात्र ती बाई थंय एकटीच राहुली होती। मग काही वेळान तिका जाणीव झाली, अरे खूपच उशीर झालो, आपल्या घराकडे जाऊ कावा। मग ती लगेचच आपलं सगळं सामान घेऊन घराकडे येऊक निघाली। जशी ती घराकडे येऊक निघता तसं तिचं लक्ष एका झाडावर गेलो। त्या झाड खूप उंच आणि जुनाट होता। त्या झाडाच्या टोकावर एक बाई बसलेली तिका दिसली। ती खूप घाबरली, एवढ्या संध्याकाळी बाई थंय काय करता आणि ती पण एवढ्या उंच झाडाच्या शेंड्यावर। तिने थंय अंगच काढले आणि ती पळत पळत घराकडे येली। मात्र थैसून तिका खूप त्रास होऊक सुरुवात झाली। शक्यतो अमावस्याच्या रात्री बऱ्याचदा तिच्या अंगात यायचा, ती वेड्यासारखी कायव बडबडायची। ती थंय चांगलीच घाबरली होती, त्यामुळे थैच्या आत्म्यान तिका धरल्या नव्हता। यो वाईट आत्मा अमावस्याच्या रात्रीक तिका खूप त्रास द्यायचो। अमावस्याची रात्र येली की एका वारा यायचा आणि ती कायव बडबडायची। लोकांनी तिका खूप मारल्यानी आणि विचारल्यानी, कोण अस तू, या कुडीच्या मागे कशाक लागलंस, पण काय केल्या तू, वाईट आत्मा बोलायचोच नाही। त्या बाईक त्या वाईट शक्तीन खूपच त्रास दिला नव्हतो। मग त्या बाईच्या आईन कंटाळान एका मांत्रिका गाठल्यान आणि त्याका सगळा सविस्तर मध्ये सांगल्यान। मग तो मांत्रिक तिका भेटा केलो। त्या मांत्रिकान त्या वाईट शक्तीकडसून सगळा बरोबर वदवून घेतल्यान। तो मांत्रिक सांगा होतो की या बाईक ज्या आत्म्यान धरल्यान हा त्याका संबंध असं म्हणतात। या भूत कोकणातला सगळ्यात शक्तिशाली भूत असा, त्यामुळे आपल्याक लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊन त्या आत्म्याक काय हवा, त्याची इच्छा काय हा तर बघूचा लागत, आणि ती इच्छा पूर्ण करूनच त्या भूत आपले पाठलाक सोडूक शकता। मग लगेचच त्या बाईक घेऊन त्या जागेवर गेले आणि थंय जाऊन त्या वाईट शक्तीक काय हवा, त्याची इच्छा काय हा तर विचारूक लागले। तेव्हा त्या वाईट शक्तीन सांगले की वर्षासून एकदा माझी तुम्ही न चुकता आठवण काढायची आणि या ठिकाणी येऊन माका मान द्यायचो। मग त्या बाईच्या घरच्यांनी त्या वाईट शक्तीशी वाद न घालता तिची इच्छा पूर्ण केल्यानी आणि तिका विनंती करून सांगल्यानी की तू या बाईचो पाटलाक सोडून दे। त्यानंतर त्या वाईट आत्म्यान त्या बाईचो पाटलाक सोडल्यान। नंतर मात्र तिका तसो काय त्रास झालो नाही, मात्र त्याच्या घरच्यांका दरवर्षी त्या संबंध भूताची आठवण काढूची लागता आणि त्या ठिकाणी जाऊन तिका मान देऊचो लागता। मंडळी आज पुरतं एवढाच। तुमका जर हे अनुभव आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींका हे व्हिडिओ शेअर करूक विसरा नको। आणि तुमच्याकडे जर असले भयानक छोटे मोठे जे काय अनुभव असतील ते मका नक्की शेअर करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल ID आणि इंस्टाग्राम ID दिलेलो असा। आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि कृपया या चॅनल का सपोर्ट करीत रहा। पुऱ्या यूट्यूब चॅनलवर मालवणी भूतांच्या गोष्टी सांगणारा या एकच चॅनल असा, त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची खूप गरज असा। तुमका जेवढा शक्य होय तेवढी माका मदत करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींका या चॅनल शेअर करा आणि असेच माझ्या पाठीशी उभे राहा। चला तर मग पुन्हा भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या